महाड टोल फाटा येथे चाळीस लाख बावन्न हजार रुपयांच्या अवैध सोन्याच्या मुद्देमालाची वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई किशोर भुसे यांनी पोलीस नाईक एम व्ही सावंत यांच्याकडे तक्रार केली असता मौजे टोलफाटा महाड येथे संशयित पाच आरोपी हे चाळीस लाख बावन्न हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल कोणत्याही खरेदी वा विक्रीची पावती न बाळगता महेंद्रा कंपनीची झायलो गाडी क्रमांक एम एच शून्य आठ झेड सत्तावन्न पंच्याऐंशी गाडीतून अवैध वाहतूक करताना आढळून आले सदरील इसमांची चौकशी केली असता त्यांनी असमाधानकारक उत्तर दिल्याने आणि त्यांच्याकडे असलेल्या मालाचा कोणताही ठोस पुरावा नसल्याने मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास महाड विभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस बी अवसरमोल करीत आहेत